मागच्या वेळेला दरोडा घातला होता तसाच एक तारखेला दरोडा झाला. डॉक्टरनी काय सांगितलंय लक्षात आहे ना? बादशाला सुद्धा बरोबर घेऊन जा. बादशाने काय काय केलं होतं मागच्या वेळेला? पुराचे गोळे आणले होते कुठन तरी, बादशाने ते फेकले, समधीकडे धूर झाला, कुणाला काही दिसे ना, तरी बी हाणामारी झालीच. यम्मा यम्मा, बादशाने दोघा चौघांची उचलून अशी केली, नंतर आम्ही माल पळवला. ठीक आहे, यावेळेला सुद्धा असंच करा, बादशाच्या हातातच गोळे द्या. हा, पण एक डेंजर आहे मॅडम, ही समधी भानगड पोलिसांना आधीच कळली तर? म्हणजे आपण बादशा सकट सगळे बिन भाड्याच्या खोलीत. यम्मा यम्मा, मग असं करा, एक तारखेच्या आदल्या दिवशीच दरोडा घाला. मॅडम लई हुशार आहेत. अरे वा, तुमच्याकडे सगळ्या प्रकारच्या गॅसची एजन्सी दिसते. अरे एकूण एक क्या बोलया, तुम सिर्फ हुकुम करो. तुमच्याकडे पोटाचं औषध मिळेल का? पोटाचे औषध म्हणजे पोटाच्या गॅस वरचे औषध, ते बी मिळेल आमच्याकडे. पहिला 5 रुपये देतो साहेब, पहिले बाटली द्या. देतो. अरे तिकडची औषधाची बाटली देते ना. तुम्ही क्या बोलया, हल्ली एक नवीन लाफिंग गॅस आलाय, ते बी आहे आमच्याकडे. क्या बोलया? लाफिंग गॅस? लाफिंग गॅस म्हणजे? लाफिंग गॅस म्हणजे, अरे ते नवीन खोका आलाय ना, ते लवकर आण इकडे बघू. लाफिंग गॅस हे बघा, लाफिंग गॅसचा नवीन खोका आलाय, त्याच्यामध्ये अशा लाफिंग गॅसचा डबा असते. हे डबा खाली आपडला ना की एकदम धूर होते आणि समजा पब्लिक हसायला लागते. काय म्हणताय? बघू बघू बघू, घ्या ना घ्या ना. ऑपरेशन झाल्यावर पेशंटला बिल देताना आधीचे विनोदी नाटक सिनेमा विनोदी नसतेच, तेव्हा समजे थिएटरवाले पहिले आमच्याकडे येते, गॅस खरेदी करते, थिएटरमध्ये सोडते आणि तेव्हापासून समजा पब्लिक एकदम हजारा लागते. घ्या बोल्या. काय पाहिजे तुम्हाला? माणसं बेसून पाडायचा गॅस हवा. कुठलं हॉस्पिटल? वर्ग लोक. अरे त्याला ते बघते. एकदम बँकेत घुसायचं. साहेब गोळं फेकतील मागच्या सारखं, समधीकडे धूर होईल, फटाफट माणसं बेशुद्ध पडतील. आणि साहेब कुणी आडवं आलं बेलाशा खाणायचं. साधारण कोण आडवं येणार माहितीये का तुला? साहेब आठवते का मागच्या टायमाचा दरोडा? त्या वेळेला नाही का तुम्ही दोघा चौघांना कसं आडवं केलं होतं तसंच करायचं ह्या टायमाला? नाही, मागच्या टायमाला मी दरोडा घातला. आठवायला लागलं तसं. आणि हे गोळं आहेतच की. बँकेत टाकायचा हे सगळे गोळे त्याच्याकडे दे. चला आलं साहेब फार्मात आलं. यम्मा यम्मा लागत. आली आली बँक आली बँक आली. हे त्याने मग हात वर गेले, आपण पण करायचे वर. काय करताय? काय कवायत करताय वाटत? बँकेत बॉम्ब टाकायला सांगितला, बँकेत पैसे टाकतात, बॉम्ब कोण टाकतो? हा असा. बँकेत पैसे घेऊन येतो, इकडे नको इकडे जाऊया. गोळी घाली. हसा निलटतो वा. हे रंग मिला हसा काय, पैसे तिकडे तिकडे. पैसे मारायला पैसे, एवढे पैसे, एवढे पैसे घेऊन कुठे किती काय मारतो. मी पोलिसला फोन केला. पोलिसला फोन नको नको नको.
आम्ही गेलो की फोन करा पिक्चर मध्ये हसून असतं करा 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 फोन लवकर करा बसा मोबाईल उघडत नाही काय साहेब तुम्ही चालवा की गाडी पटापट जाऊ तुमच्यामुळे जाऊ खाली नाही वर जाऊ मला पण चालवता येते गाडी हॅलो पुलिस पाय जे बोलतोय पाय पाय काय दळा ही इकडून हसा काय तुम्हाला दळ पडलं बाग दळला सरस्वती बँक काय झालं काय झालं कसे कसे होते छान होते हा छान होते टोपी घातली होती माझ्यासारखी दरोडे कॉलोनी पोचवलेला दिसते यायला एक दिवस आधी दरोडा घातला हसतो काय हसल काय झालं तुला काय तू आली चबू चबू तू विश्रांती घे रे माझ्या राजा तू मुळीच काळजी करू नकोस हा ही नर्स तुला वेळेवर औषध देते ना देते कधी कधी देते काय नर्स याला एक आठवण राहायची नाही तू याला वेळेवर औषध दे हा तू झोपून राहते तू झोपून राह रे नर्स छबू तू आलीस की मला बरं वाटत ग औषधानं अजिबात बरं वाटत नाही ती नर्स आहे ना तिच्या हाताला गुणच नाहीये गुणच नाहीये ही सोळी घेतल्यावर चार तास छान झोप लागते समजलं झोपवायलाच निघाली छबू असा नर्स माझा छळ करत असते तुम्हाला सोडून जाऊ नको चबू चबू मी नर्स आहे ना माझ्याकडे मारक्या म्हशीसारखी बघत असते मला भीती वाटते मला इकडनं घेऊन चल तुला बरं वाटलं ना मग आपण बाहेर जाऊ नक्की बाहेर जायचं फिरायला पाटली घेऊन जायचं सलाईंची वेळ झाली सलाईंची वेळ झाली आता तू विश्रांती घे हा माझ्या राजा मी नंतर येते सोन्या माझ्या बबन तू काय चाललंय हा बबन कोण कोण बबन कानाखाली सलाईन काढे नको 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 बस बस त्याच काय मी इथे सलाईन म्हणून आपलं बबन म्हणून राहत नाहीये मग तुला ते बादशाह समजतात हळू बोल ते ऐकतील आपल्या दोघांच्या पालख्या निघतील इकडनं पण इथं राहायलाच नको हो ना हे आपण पळून जाऊया का रंगीला राजा सिनेमात हिरो हिरण असेच पळून जातात टाकूंच्या किल्ल्यातनं काय सांगतेस काय हा शिनुमान आहे आपले मुडदे पडतील एकदम अरे बापरे मग आता काय करायचं काळजी करू नकोस आय एम डिटेक्टिव्ह बबन मी सांगतो काय करायचं ते हे बेबी कानास सांगतो कॉन्फिडेन्शियल आहे